पाण्याची किती समस्या आपल्याला पाणी वाजवलं त्यांनी पाणी सोडलं जात आहे मी प्रतिभा जितेंद्र तावडे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हा महिला उपाध्यक्ष। या ठिकाणी आम्ही आज आलो आहोत पाण्याच्या प्रश्नासाठी। की आम्हाला भर उन्हाळ्यात 45% टेम्परेचर आमच्या इथं आहे आणि अशा वेळेस पाण्याचं जो असेल, बाटली कुठे आहे आपली ती दाखवा, पाणी आम्हाला अतिशय गढूळ असं पाणी आलेलं आहे आणि ते पाणी गाळ मिश्रित पाणी आहे। तुम्ही हे पाणी बघू शकतात की ह्या ठिकाणी हे पाणी कसं आहे, हे पाणी अतिशय खराब असं पाणी आम्हाला आलं आहे आणि आमच्या आरोग्याशी प्रशासन खेळत आहे असा आरोप माझा थेट प्रशासनावरती आहे की त्यांनी आमच्या आरोग्याशी खेळण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे। जर 45 डिग्री सेल्सिअस तापमान असताना ते जर असा पाणी पुरवठा आम्हाला करत असतील तर मी तुम्हाला सांगते की आता पावसाळा येऊन ठेपलेला आहे, एका महिन्याच्या अंतरा 15 दिवसांच्या अंतरावरती पावसाळा येऊन ठेपला आहे, तर तेव्हा ते पाणी आम्हाला कसं पुरवणार आहेत? मग ते आम्हाला काय गटारीतलं पाणी पाजणार आहेत का? इथं आरोग्याचा एक तर महागाई इतकी वाढली आहे, आम्हाला 2 वेळेचं जेवणाचं पडलंय, त्याच वेळेस जर का असं पाणी येत असेल तर त्या पाण्यामुळे आम्ही आजारी पडले तर मग आम्ही कुठून दवाखाना करायचा, याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? हा सुद्धा माझा त्यांना सवाल आहे। मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला अतिशय सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींचं ते नियोजन लावणार आहेत आणि त्याच्यानंतर पाणीपुरवठा सुद्धा व्यवस्थित होईल हे सुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर मी त्यांना हे पण म्हटलं की जर 15 दिवसानंतर माझ्या हातनूर धरण जर माझ्याजवळ आहे असं असताना हा काय अतिदुर्गम पाण्याचा भाग आहे का की आम्हाला 15 दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो? असं जर असेल, त्यांचं जर नियोजन प्रशासनाचं व्यवस्थित होत नसेल तर मी तुम्हाला एक सांगते की ह्या ठिकाणी आम्ही मोठा भव्य असा मोर्चा सगळ्या गावातल्या महिलांचं मी इथं घेऊन येणार आहे आणि इथून उठणार नाही जोपर्यंत ते नियोजन करणार नाहीत। या ठिकाणी छत्रपती ग्रुपने सुद्धा 25 तारखेला मोर्चा आणायचं ठरवलं होतं, परंतु साहेबांनी अतिशय सकारात्मक असं त्यांना प्रतिसाद दिल्यामुळे तो सुद्धा या ठिकाणी आम्ही स्थगित केलेला आहे, त्यांचंही आम्ही धन्यवाद करतो। पण साहेब, आम्ही एक इशारा त्यांना देऊ इच्छितो प्रशासनाला, कारण वालीच कोणी राहिलं नाही आहे वरणगावला, अजिबात वाली वरणगावला कोणीच राहिलं नाही आहे सगळ्याच बाबतीत, ना कचऱ्याच्या बाबतीत, ना पाण्याच्या बाबतीत, ना नियोजनाच्या बाबतीत, कुठलंच नाही। असं असेल तर राष्ट्रवादीच्या महिला किंवा गावातल्या सगळ्या महिला स्वस्त बसणार नाहीत, आम्ही गावाच्या नागरिकांशी यांना खेळू देणार नाही, हा स्पष्ट इशारा माझा प्रशासनाला या ठिकाणी आहे। आज वरणगाव नगरपालिका हद्दीतील नागरिक आणि त्यातील विशेषतः महिला आज माझ्याकडे इथे आलेले होते, त्यांनी पाणी दूषित येतं आहे अशी तक्रारही माझ्याकडे आत्ता केली। त्या संदर्भाने जी काही माहिती आहे जॅकवेल आणि फिल्टर प्लँटवरची ती मी स्वतःच जाऊन आता तिथे चौकशी करणार आहे। झालेला जो काही प्रकार आहे तो पूर्णपणे चुकीचा असून त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगणं अपेक्षित होतं, तर त्या संदर्भात देखील मी त्यांची स्वतः जाऊन चौकशी करणार आहे। तसंच पाणीपुरवठा जो अनियमितपणे होण्याची त्यांनी तक्रार दिली तर त्या संदर्भात पण पाणीपुरवठा नियमित कसा होईल या संदर्भाने मी प्रशासनाकडून आत्ता नियोजन लावण्याचं काम आत्ता करतो येते त्याच संदर्भाने। फक्त मला नागरिकांना एक विनंती वजा आवाहन करायचं आहे
की ज्यावेळेस आपलं पाणी ज्यावेळेस पूर्ण होऊन जाईल तर नागरिकांनी आपल्या नळाच्या तोट्या ज्या आहेत ते बंद कराव्या आणि पाणी हे जे आहे अतिरिक्त येणारं पाणी हे वाया घालवू नये, कारण की हेच पाणी पुढच्या नागरिकांना जाईल व आपलं जे पाण्याचं रोटेशनचे जे दिवस वाढलेले आहेत तर ते आपल्याला कमी करण्यासाठी हे सहकार्य लाभेल. तर माझी एक विनंती आहे फक्त नागरिकांना, प्रशासनामार्फत आम्ही पाण्याचं नियोजन लावून कमीत कमी दिवस करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आत्ता. तरी मी सर्वांना एक विनंती वजा आवाहन करेल.